नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। कर्नाटक घटनेचा पाथरीत सर्वपक्षीय निषेध। कर्नाटकात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या विटंबनेचा सोमवार रोजी पाथरीत सर्व पक्षाच्या वतीने निषेध नोंदवत शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला। सकाळी 10 वाजता बाजार समितीच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक करण्यात आला। त्यानंतर रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। तहसील कार्यालयात पोहोचल्यावर कॉम्रेड दीपक लिपणे, रवींद्र धर्मे, अमोल भाले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यानंतर प्रशासनास निवेदन देण्यात आले। यावेळी मुंजाजीराव भाले, माजी जिल्हा परिषद सभापती दादासाहेब टेंगसे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे, जिल्हा बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ थोरे, शिवसेना तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, बाजार समितीचे उपसभापती एकनाथ शिंदे, कॉम्रेड दीपक लिपणे, पंचायत समिती सदस्य पिंकू शिंदे, विजय घुमरे, विष्णू काळे, युवा सेनेचे पांडुरंग शिंदे, महेश कोल्हे, गोपाल साखरे, प्रमोद चाफेकर, प्रताप शिंदे, तुकाराम पौल, श्याम धर्मे, गजानन धर्मे उपस्थित होते। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी संतोष कुलभैया, जिल्हा प्रतिनिधी परभणी। कर्नाटक सरकारचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।